बातमी आहे अनिल परब यांच्या संदर्भात. अनिल परब यांना पराभव दिसला आणि म्हणूनच त्यांची रडारड सुरू झालेली असा टोला लगावलाय. पराभव लक्षात येताच परबांची रडारड. अनिल परब यांचे आरोप प्रसाद लाड यांनी फेटाळले. निवडणुकीच्या अगोदर 10 दिवस फक्त सप्लिमेंटरी येते आणि ती अशा पद्धतीने येते की ज्याच्यामध्ये नावं गाळली जातात. म्हणजे हे ठरवून केलंय का अगोदर? जर सप्लिमेंटरी खूप अगोदर आली असती, ज्या वेळेला नोटिफिकेशन निघतं त्याच्यानंतर जनरली सप्लिमेंटरी येते आणि ती सप्लिमेंटरी एका आठवड्याच्या आतमध्ये येते. आज ही सप्लिमेंटरी यायला एवढा उशीर झालेला आहे आणि ह्या सप्लिमेंटरीमध्ये नावं नाहीये. पराभव दिसू लागल्यानंतर पराभवाची कारणमीमांसा करण्याच्या साठी जे प्लॅटफॉर्म तयार करावं लागतं ते प्लॅटफॉर्म अनिल परब तयार करतायत. निवडणुकीची नोंदणी ही भारतीय जनता पार्टीची किमान 80,000 अधिक झाली होती. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते हे सातत्याने नोंदणीसाठी मागील 1 वर्षापासून प्रयत्न करतायत. शिक्षकमध्ये देखील शिक्षक आघाडी असेल, शिक्षक परिषद असेल, हे देखील सातत्याने प्रयत्न करतायत. मला वाटतं की अनिल परबांना त्यांचा पराभव दिसू लागल्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. प्रचार आता शिगेला पोहोचला, संपायच्या दिशेने आला आणि आता यांना लक्षात येत आहेत मतदारांची नावं बाद होत आहेत. मला वाटतं स्वतःचा पराभव डोळ्यासमोर उभाटा सेनेच्या आणि अनिल परब यांच्या दिसायला लागलाय आणि स्वतःचा पराभव दिसायला लागल्यामुळे खोटं बोल, रेटून बोल, असत्य बोल, भ्रम पसरव या पद्धतीचे धंदे यांनी सुरू केलेत आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर ना जनतेचा विश्वास आहे ना ते सत्य आहे. स्वतःचा पराभव त्यांनी मान्य करावा आणि अर्ज मागे घ्यावा.